आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला कमीत कमी 50 व्यक्तिचरित्र पाहायचे, त्याच्यामध्ये आपले 4-5 व्यक्तिचरित्र झाले. आज एक मोठं व्यक्तिचरित्र आपल्याला घ्यायचंय. कोल्हापूर संस्थानाचे राजे अर्थात करवीर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज ज्यांना राजर्षी या उपाधीनं सन्मानित केले, एक आगळी वेगळी उपाधी म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज असंही म्हणतात. ओके, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आपल्या ठरल्याप्रमाणे अगोदर आपण कालखंड पाहतो, त्याच्यानंतर पूर्ण नाव, त्याच्यानंतरचा पुढचा प्रवास. ओके, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा कालखंड म्हणजे त्यांची जन्मतारीख. त्यांची जन्मतारीख अनेकदा परीक्षेला विचारली जाते. जन्मतारीख आहे 26 जून 1874. जन्मतारीख बऱ्याच वेळा परीक्षेला विचारली जाते. 26 जून हा त्यांचा जन्मदिन आपल्या संपूर्ण भारतामध्ये म्हणजेच राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. पण काही काही दिन असे आहेत की राज्याचे किंवा राष्ट्राचे वेगळे आहेत आणि जगाचे वेगळे आहेत. जसं की आपल्या देशाचा युवा दिन कधी असतो? 12 जानेवारी युवा दिन असतो. कोणाचा जन्मदिन असतो? स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन असतो. मात्र तुम्हाला जागतिक युवा दिन इंटरनॅशनल यूथ डे जर विचारला तर तो मात्र 12 ऑगस्ट आहे. म्हणजे अशी काही दिन आहेत. तसंच भारताचा म्हणजे राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन 26 जून, राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन. मात्र तुम्हाला जागतिक सामाजिक न्याय दिन जर विचारला तर त्याची तारीख आहे 20 फेब्रुवारी. जागतिक वेगळा. ओके, हे झाले दोन जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरचे दोन मुद्दे. याच्यानंतर दुसरा एक मुद्दा आपल्याला पाहायचा आहे, तोही परीक्षेला आलाय आणि त्याच्यामध्ये आपण फसलोय. काय मुद्दा असा आहे की सामाजिक न्याय वर्ष कोणाशी संबंधित? तर हा सामाजिक न्याय वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित. आता हा काय प्रकार आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1990 साली भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलं. झालं भारतरत्न बाबासाहेबांना 1990 दिला आणि बाबासाहेबांची जन्मशताब्दी, बाबासाहेबांचा जन्म झाला 1891 आणि जन्मशताब्दी कधी? 1991. म्हणजे 1891चा जन्म, 1991 जन्मशताब्दी आणि त्यांना भारतरत्न दिला 1990 ला. तर भारतरत्न मिळाल्याचं वर्ष 1990 ते पुढचं जन्मशताब्दीचं वर्ष 1991 हे वर्ष आपल्या भारत सरकारनं सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरं केलं. आणि म्हणून सामाजिक न्याय वर्ष बाबासाहेबांशी संबंधित आहे, सामाजिक न्याय दिन शाहू महाराजांशी संबंधित आहे. अशा रीतीनं जन्म तारखेवर अनेकदा प्रश्न आले, साल आलेले आहे, म्हणून तुम्ही ते लक्षात ठेवणारच. यानंतर त्यांच्या मृत्यूची तारीख सुद्धा परीक्षेला विचारली जाते. त्यांच्या मृत्यूची तारीख आहे 6 मे 1922. 6 मे 1922 त्यांच्या मृत्यूची तारीख आहे. ही मृत्यूची तारीख सुद्धा परीक्षेला विचारली जाते. झालं जन्माची तारीख, मृत्यूची तारीख आपण पाहिली. यानंतर आपल्याला कोल्हापूर संस्थानाच्या गादी म्हणजे राजर्षी शाहू महाराजांना योगा योगाने झालेले राजे असंही म्हटलं जात. आणि ते रस्ते की शाहू महाराज राजघराने जन्माला आलेले. मग शाहू महाराजांचं घराणं कोणतं, त्यांच्या कुटुंबियांसंदर्भाची माहिती काय, अगोदर पाहूया आपण त्यांचं जन्म ठिकाण. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कोठे झाला असा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला विचारला जाईल त्यावेळेस त्याचं उत्तर पर्यायामध्ये असतं कागल. पा, कोल्हापूरचं जुनं नाव करवीर आहे. करवीर संस्थानामध्ये म्हणजेच कोल्हापूर संस्थानामध्ये कागल नावाचा एक परगणा आहे, एक जहागीर आहे आणि या ठिकाणी त्यांचा वाडा होता. अगदी त्या वाड्याचं नाव जरी तुम्हाला विचारलं तर वाड्याचं नाव आहे लक्ष्मीविलास पॅलेस. लक्ष्मीविलास पॅलेस हे त्यांच्या घराचं नाव आहे. या ठिकाणी त्यांचा जन्म झाला कोल्हापूरमध्ये. जन्म ठिकाण पाहिलं, आता आपण आई वडिलांचं, त्यांचं, कारण त्यांचं का, तर त्यांचं स्वतःचं नाव वेगळं आहे आणि नंतर त्यांना ते शाहू महाराज नाव दिले. मग त्यांचं खरं नाव, स्वतःचं नाव का? यशवंत. यशवंत कधी कधी पूर्ण नाव येतं, मग पूर्ण नाव आहे आपण याच्यामध्येच पाहूया. यशवंत
जय सिंह राव घाटगे, यशवंत जय सिंह राव घाटगे असं शाहू महाराजांचं पूर्ण नाव। याचाच अर्थ आपल्याला पूर्ण नावामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव सापडलं काय, जय सिंह राव, त्यांचं आडनाव सापडलं घाटगे घराण्यामध्ये जन्म झाला पूर्ण नावामध्ये, ही माहिती पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या आईचे नावही माहिती असायला पाहिजे परीक्षेला विचारले जाते। आईच्या नाव त्या अगोदर एक गोष्ट की कोल्हापूर संस्थानाच्या अत्यंत संबंधित जवळचे हे नातेवाईक आहेत, कागल परगाण्याचे हे जहागीरदार आहेत, ती जहागीर यांना मिळालेले जयसिंगराव घाटगे यांना। बर आता आईचं नाव पाहूया। आईचं नाव आहे राजर्षी शाहू महाराजांच्या राधाबाई। आईचं नाव शाहू महाराजांच्या विसरायचं नाही आहे, कारण आईचं नाव असं तर विचारलंच जातं, त्याचबरोबर त्यांनी बांधलेल्या किंवा त्यांच्या काळात बांधायला सुरुवात झालेल्या धरणाला अर्थात राधानगरी धरणाला आईचं नाव। याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांच्या कन्येचं नाव सुद्धा राधाबाई ठेवलेले। शाहू महाराज लहान असतानाच आईचा मृत्यू झाला आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या कन्येचं नाव सुद्धा राधाबाई ठेवलेले। त्यांची एक सूनबाई आहे इंदूबाई, महाराणी इंदूमती, इंदूमती आणि या राधाबाई कन्या या दोघींच्या नावानं शाहू महाराजांनी मुलींच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप पण सुरू केली होती, म्हणून हे नावं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे। ओके, ही माहिती झाल्यानंतर अजून थोडीशी माहिती सांगतो। काय, दत्तक घेण्याच्या अगोदर शाहू महाराजांना भिकाजी गोखले आणि हरिपंत गोखले असे दोन गोखले बंधू शिक्षक होते दत्तक घेण्याच्या अगोदर। जर असा प्रश्न आला दत्तक घेण्यापूर्वी राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षक किंवा गुरु तर कुणाला येणार नाही, ज्याला जगाला येत नाही तिथं आपल्याला आलं की आपण स्पर्धेमध्ये पुढे राहतो, हा स्पर्धेचा नियमच। बरं, आता राजर्षी शाहू महाराज मग या घराण्यामध्ये घाटगे घराण्यामध्ये जन्माला येऊन सुद्धा ते मराठा साम्राज्याचे किंवा मराठा साम्राज्यातील एक गादी कोल्हापूर या कोल्हापूरचे वारसदार कसे झाले व नेमकं काय झालं, यासाठी तुम्हाला कोल्हापूरच्या गादीबद्दल आणि बर्वे प्रकरणाबद्दल माहिती असायला पाहिजे। तसं मी तुम्हाला आगरकर शिकवत असताना सांगितले, पुन्हा एकदा सारांश रूपाने सांगतो की महाराणी ताराबाई यांच्या काळामध्ये 1700 ते 1707 या काळामध्ये कोल्हापूरमधील पन्हाळा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती। पुढे छत्रपती शाहू महाराज महाराणी ताराबाई यांच्यामध्ये वारणेचा तह झाला आणि त्यानंतर मराठा साम्राज्याच्या दोन गाद्या निर्माण झाल्या, त्यापैकी कोल्हापूरच्या गादीवरती महाराणी ताराबाई यांचा मुलगा पहिला शिवाजी गादीवरती बसला। बरं, म्हणजे राजाराम महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांचा मुलगा कोल्हापूरचा पहिला छत्रपती, त्यानंतर महाराजा छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजेशबाई यांचा मुलगा गादीवर बसला कोल्हापूरचा दुसरे छत्रपती संभाजी महाराज, आणि मग हळूहळू हळूहळू ही वारस वंशावळ जे पुढं 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 जात आपल्याला पाहायचा तो मुद्दा की कोल्हापूरचे सातवे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज। राजाराम महाराजांचा 1870 मृत्यू झाला। 1870 मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांच्या जागेवर वारस म्हणून एका मुलाला घेतलं, नाव ठेवलं शिवाजी, आणि मग ते चौथे शिवाजी महाराज। कोल्हापूरचे आठवे छत्रपती हे चौथे शिवाजी महाराज। आपल्या अहमदनगरचा आणि कोल्हापूरच्या या छत्रपतींचा मोठा संबंध आहे, म्हणून नगरकरांना ही माहिती असायला पाहिजे, नगरच्या परीक्षांना अनेकदा प्रश्न आले। बरं, हे लहान होते, वयानं लहान असल्या कारणानं कोल्हापूरमधील जुनी जाणती दरबारातले मंत्रिमंडळ हा सगळा कोल्हापूरचा कारभार पाहत होता। त्यामध्ये मुख्य सचिव होता माधवराव बर्वे। या माधवराव बर्वेला माधवराव राव बहादूर अशीही पदवी मिळाली होती, म्हणून काही पुस्तकामध्ये तुम्हाला राव बहादूर बर्वे किंवा राव बहादूर माधवराव बर्वे असंही नाव दिसेल। मग या बर्वेनं काय केलं की आपल्या नात्यातल्या जवळच्या म्हणजेच ब्राह्मण मंडळीची सगळी मंत्रीपदावर महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली, संपूर्ण कारभार आपल्या हाती घेतला। कुठल्याही माणसाचा असा स्वभाव असतो की सगळा कारभार माझ्या हातामध्ये असावा, मग घर असो ग्रामपंचायत असो नाहीतर अगदी संसद असो कुठंही असो सगळ्यांचा स्वभाव आपला तसाच। ओके, तर अशा प्रकारे हे सगळं राजकारण सुरू झालं, म्हणजेच मुठभर लोकांच्या हातामध्ये कोल्हापूरच्या सत्तेचं केंद्रीकरण झालं, मात्र फार थोड्याच लवकरच। चौथ्या शिवाजी महाराजांनी या मंडळीला न विचारता आपला निर्णय घ्यायला सुरुवात केली। हे आपल्या हातातून कोल्हापूरचा कारभार जातो हे पाहावेना हे सोसवेना,
आणि म्हणून या सर्व ब्राह्मण मंडळींनी त्यांना बर्व्यांची टीम यांनी काय केलं, मग चौथ्या शिवाजी महाराजांना वेड लागलेला आहे, त्यांच्यापासून कोल्हापूरला कोल्हापूरच्या जनतेला धोका आहे असं घोषित केलं. आणि नुसतं घोषितच केलं नाही, त्यांना तुरुंगात टाकलं. त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर कोल्हापूरच्या तुरुंगात राहिल्यावर सत्य कधी बाहेर येऊ शकतं ही भीती असल्यामुळे त्यांनी आपल्या अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांना डांबून ठेवलं. आणि याच ठिकाणी नगरमध्ये 25 डिसेंबर 1883 रोजी त्यांचा मृत्यू झाला. चौथ्या शिवाजी महाराजांचा मृत्यू म्हणजे कोल्हापूरच्या 8व्या छत्रपतींचा मृत्यू नगरमध्ये झाला. नगरमध्ये आता जे फिरोदिया हायस्कूल नावाची शाळा आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यविधी झाला. आणि आत्ता न्यू आर्ट्स कॉलेजच्या समोर तुम्हाला पलीकडे जे स्मारक आणि जे गार्डन दिसते ते चौथ्या शिवाजी महाराजांचं स्मारक आणि समाधी त्या ठिकाणी. अशा रीतीनं कोल्हापूरच्या 8व्या छत्रपतींचा मृत्यू झाला. त्यावेळेस त्यांच्या पत्नीचं नाव म्हणजे कोल्हापूरच्या महाराणींचं नाव महाराणी आनंदीबाई. पण महाराणी आनंदीबाई यांनी मग छत्रपतीचे वारसदार म्हणून कोल्हापूरच्या गादीला वारसदार म्हणून दत्तक घ्यायचं ठरवलं. आणि अशा रीतीनं हे दत्तक विधान जे आहे ते दत्तक विधान 17 मार्च 1884 रोजी, म्हणजे शाहू महाराज त्यावेळेस यशवंत आहेत आणि वयाच्या 10व्या वर्षीची घटना 1874 1884 वयाच्या 10व्या वर्षी कोल्हापूरच्या महाराणी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतला दत्तक घेतलं. फक्त दत्तकच नाही तर त्यांचं नामकरणही शाहू असं नामकरण केलं. झालं अशा रीतीनं 1884 ची अत्यंत महत्वाची घटना दत्तक आणि नामकरण. दत्तक या नात्यानं आपण पाहिलं की राजर्षी शाहू महाराजांच्या दत्तक आईचं नाव मग आनंदीबाई असणारे साहजिकच. मग आता मला सांगा राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे कितवे छत्रपती आहेत? व्हेरी गुड, 9वे छत्रपती. राजर्षी शाहू महाराजांनंतर कोल्हापूरचे 10वे छत्रपती म्हणजे त्यांचा मुलगा आहे छत्रपती राजाराम महाराज. शाहू महाराजांच्या धाकट्या मुलाचं नाव शिवाजी आहे. ऐन तारुण्यामध्ये घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला, ते आपल्याला पुढे येणारच. ओके, 17 मार्च 1884 ची घटना पाहिल्यानंतर आपल्याला पुढे पाहायचंय. पुढची घटना काय आहे? 31 डिसेंबर 1885. बाय गोष्ट लक्षात असू द्या, कन्फ्युजन अजिबात झालं नाही पाहिजे की राजर्षी शाहू महाराज कोल्हापूरचे छत्रपती केव्हा झाले. इथं नाही, इथं राज्याभिषेकाचा कार्यक्रम नाही आहे, तर इथं फक्त वारस म्हणून घेतलेला राज्याभिषेक नंतर आहे म्हणून साल विसरायचं नाही. हा 94व्या वर्ष झाला. 31 डिसेंबर 1885 रोजी शाहू महाराजांना शिक्षणासाठी राजकोटला पाठवलं गेलं. राजकोट म्हणजे कुठं आलं? आता गुजरात राज्यामध्ये राजकोट नावाचं ठिकाण आहे. या राजकोट या ठिकाणी 1885 ते 1889 या काळामध्ये शाहू महाराजांनी शिक्षण घेतलं. राजकोट या ठिकाणी त्यावेळेस राजकुमार विद्यालय नावाचं विद्यालय होतं. या विद्यालयामध्ये राजांची मुलं, संस्थानिकांची मुलं, अमीर उमरावांची, सरदारांची मुलं शिक्षणासाठी असायची. या ठिकाणी शाहू महाराज शिकले. त्यावेळेस मॅकनॉटन नावाचे प्राचार्य होते. शाहू महाराज शिकत असताना त्यांना मार्गदर्शक म्हणून एक SM फ्रेझर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. SM फ्रेझर. आणि मग या फ्रेझर यांनी इतिहास, राज्यकारभार, इंग्लिश या संदर्भाचे धडे, या संदर्भातचं मार्गदर्शन शाहू महाराजांना केलं. खरं तर मी तर म्हणतो की राजाला एखाद्या राजाच्या शिक्षणासाठी एवढी इंग्रजांनी काळजी का करावी? तर बिलकुल तसं नाही. इंग्रज काळजी काय करत होते तर त्याच्या डोक्यामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या कुठल्याही माणसाला शिकवायचं म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये आपला अभ्यासक्रम, आपल्याबद्दल चांगली भावना तयार करणं, अशा पद्धतीचं शिक्षण देणं. आजही आपला अभ्यासक्रम इंग्रजांप्रती तसाच आहे. 1885 ते 1899 याच दरम्यान 1886 मध्ये राजर्षी शाहू महाराजांचा वडिलांचा म्हणजे जयसिंगराव घाटगे यांचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू अगोदरच अतिशय हे लहान असताना झाला. यानंतरची पुढची घटना आपल्याला पाहायची की 1890 ते 1894 या काळामध्ये शाहू महाराजांच्या शिक्षणाचा दुसरा टप्पा, आणि हा दुसरा टप्पा धारवाड या ठिकाणी पार पडला. म्हणजे शाहू महाराजांनी धारवाड या ठिकाणी कोणत्या कालखंडामध्ये शिक्षण घेतलं असा जर प्रश्न आला, 1890 ते 1894 चार वर्षाचा हा कालखंड आहे. धारवाड म्हणजे कुठे?
कर्नाटक मध्ये सध्या कर्नाटक राज्यामध्ये एकेकाळचा आपल्या मराठी भाषिक प्रदेश जो आहे तो मराठी भाषिक प्रदेश झाला. 1894 पर्यंत शिक्षण झालं. हे शिक्षण चालू असतानाच एक महत्त्वाची घटना घडली. हे शिक्षण चालू असतानाच काय महत्त्वाची घटना घडली तर ती घटना 1 एप्रिल 1891 ची घटना. 1 एप्रिल 1891 मध्ये काय तर शाहू महाराजांचा विवाह झालाय. शाहू महाराजांचा विवाह बडोद्याचे सरदार गुणाजी पंत खानविलकर यांच्या कन्येचं नाव आहे लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाईंबरोबर शाहू महाराजांचा विवाह झाला. अर्थात शाहू महाराजांच्या पत्नीचं नाव काय प्रश्न आला? लक्ष्मीबाई. इथं सुद्धा शाहू महाराजांनी लक्ष्मीबाईंच्या नावाने शाळा सुरू केल्या, त्या परीक्षेला येतात. याचबरोबर जे राधानगरी नावाचं धरण उभारलं होतं, आईचं नाव ज्या धरणाला दिलं होतं, त्या धरणाच्या जलाशयाला पत्नीचं नाव दिलं गेलेलं आहे लक्ष्मीबाई सागर. म्हणून पत्नीचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं. 1891 ची घटना ही शिक्षण चालू असताना मध्येच घडली होती, ही तुम्हाला सांगित. आता अजून एक महत्वाची घटना आहे. तारीख आहे 2 एप्रिल, फक्त साल तुम्हाला बदललेलं आहे 1894. 2 एप्रिल 1894 ची काय घटना आहे? 2 एप्रिल 1894 ची घटना म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांचा राज्यारोहणाचा कार्यक्रम झालाय. राज्यारोहण म्हणजे काय रे? हो, राजर्षी शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर बसलेत, म्हणजेच कोल्हापूरचे छत्रपती झाले. गादीवर बसणं म्हणजे छत्रपती होणं, राज्याभिषेक होणं म्हणजेच खऱ्या अर्थानं अधिकृत राजा होणं. म्हणजे ते गादीवर बसणं तो त्या तो अर्थ वेगळा आहे. तुम्ही जाऊन घरी जाऊन तुमच्या तिथल्या गादीवर बसता त्याचा अर्थ नाही. चला गादीवर बसलो, छत्रपती झालो, चला रे सेवा करायला. घरचे रेटी ते घराच्या बाहेर काढायचे. 2 एप्रिल 1894 याची तारीख लक्षात ठेवायची, वयाच्या 20व्या वर्षी. पण थोडस साल लक्षात ठेवायला तो आपल्याला इथं क्लू सापतो. 1874 जन्म, शेवटी एकच स्थानी 4 आहे. 1884 दत्तक आणि नामकरण, बरोबर, म्हणजे शेवटी 4 आहे. 1894 राज्याभिषेक झाला, शेवटी 4, म्हणजे कुठंतरी लक्षात ठेवण्यासाठी का होईना 4 हा आकडा शाहू महाराजांच्या आयुष्यामध्ये बराचसा महत्वाचा दिसतोय. महत्वाच्या महत्वाच्या घडामोडी ह्या अशा 484 अशा काळात झाल्या, जन्म 74. जसं असं मानलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये 8 या अंकाचे अशा घटना 8 या अंकाच्या संदर्भात बऱ्याच घडलेल्या आहेत, की त्यांची राजमुद्रा किती कोणी होती, अष्ट कोणी, तर अशा बऱ्याचशा गोष्टी. मंडळ किती मंत्र्यांचं मंत्रिमंडळ होतं? अष्टप्रधान मंत्रिमंडळ. तर अशा रीतीनं लक्षात ठेवण्यासाठी चला 1894 आपल्याला गादीवर बसल्यानंतरच्या काही महत्त्वाच्या घटना. जुन्या राजवाड्यामध्ये लॉर्ड हॅरिस नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या उपप्रमुख उपस्थितीमध्ये हा राज्यारोहणाचा कार्यक्रम थाटामाटामध्ये पार पडला आणि शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज झाले, कोल्हापूरचे 9वे वारसदार ठरले. त्या दिवशी शाहू महाराजांनी लोककल्याणाची घोषणा केली, म्हणजे मी गादीवर बसलोय तर समाजाच्या कल्याणासाठी गादीवर बसलोय, लोकांना लुटण्यासाठी नाही. झालं तर अशा रीतीचा लोककल्याणाचा जाहीर निवाडा, जाहीर आदेश, त्यांनी जाहीर घोषणा 1894 केली. यानंतर अजून एक महत्वाची घटना 1894 झालेली आहे. 1894 कुठली घटना आहे तर तुम्हाला हे माहिती असेल की पुणे सार्वजनिक सभा नावाची सभा पुण्यामध्ये एक संस्था होती. संस्थापक कोण? रानडे आणि जोशी, हे दोघांनी स्थापन केलेली 1870 संस्था. या संस्थेनं या वर्षी 1894 राजर्षी शाहू महाराजांचा मोठा सन्मान करून त्यांना मानपत्र अर्पण केलेलं आहे. मानपत्र, इथं थोडस कन्फ्युजनचा भाग तुम्हाला सांगतो. एखादं साल जर विचारलं तर तुम्ही कसं फसू शकता. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674, बरोबर. आणि जर प्रश्न असाला आपल्या 34 टेक्स्टबुकमध्ये असल्या कारणानं येऊ शकतो की औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजा तथा राजे या उपाधीनं कोणत्या वर्षी सन्मानित केलं होतं, किंवा ती उपाधी केव्हा महाराजांसाठी वापरली होती, तर 1668. म्हणजे काय करतो तर जेव्हा आपल्याला गोळी मारायची वेळ येते, जेव्हा आपल्याला अंदाजे उत्तर सांगायची वेळ येते, तेव्हा आपण महार राज्याभिषेक 74 म्हणलं त्याच वेळेस सांगितलं असून सेम तसं सेम असाच प्रश्न आहे.
की इंग्लंडच्या राणीनं व्हिक्टोरिया राणीनं शाहू महाराजांना महाराजा या किताबानं केव्हा सन्मानित केला असा जर प्रश्न आलाच तर तुम्ही साल लक्षात ठेवायचं 1900 1900 साली हे छत्रपती झाले 1894 मात्र महाराणीने 1900 मध्ये त्यांचा सन्मान केला होता महाराजा उपाधीनं हा फरक लक्षात राहू द्या प्रश्न आला तर फसायचं नाही चला 1894 ही घटना पाहिल्यानंतर 1894 अजून एक महत्त्वाची घटना पाहायची 13 एप्रिल 1894 म्हणजे त्याच महिन्यातली त्याच वर्षीची घटना आहे राजर्षी शाहू महाराजांसंदर्भात काही महत्त्वाचे व्यक्ती नेहमी परीक्षेला विचारले जातात ते व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवायचे अगोदर सगळे व्यक्ती सांगतो अगदी शेवटपर्यंत महत्त्वाचे महत्त्वाचे मग यामधली ही पहिली घटना 13 एप्रिल 1894 रोजी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानाचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली तर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली रघुनाथ सबनीस या ब्राह्मणेतर व्यक्तीची रघुनाथ सबनीस यांची नियुक्ती केली खूप वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे साल येऊ द्या मुख्य सचिव येऊ द्या का कुठल्या भिन्न शक्यतो नाव विचारलं जात बरं आता मी तुम्हाला अजून काही व्यक्ती सांगतो की ज्यांच्या संदर्भात नेहमी प्रश्न आले कायमस्वरूपीचे म्हणजे कॉमन होऊन गेलेले तरी बी पोरणले येत नाही कारण एवढे सगळे नाव लक्षात ठेवणं ही सामान्य गोष्ट नाही काय काय पा झालं रघुनाथ सबनीस शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये सहाय्यक सरसुभे म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती केली लक्षात ठेवायचं सहाय्यक सरसुभे म्हणून ज्या व्यक्तीची नियुक्ती केली त्या व्यक्तींना शाहू महाराजांचा उजवा हात राईट हँड याही नावाने ओळखलं जातंय आणि शाहू महाराजांना ते गुरुस्थानी होते अशी व्यक्ती म्हणजे भास्करराव जाधव भास्करराव जाधव यांची नियुक्ती शाहू महाराजांनी काय म्हणून सहाय्यक सरसुभे झाले दुसरी व्यक्ती आपण पाहिली भास्करराव जाधव यानंतर तिसरी व्यक्ती तुम्हाला सांगतो राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या दरबारी मंडळाच्या घरच्यांच्या ड्रायव्हर ज्या ड्रायव्हर गाडीचा ड्रायव्हर या गाडीचा ड्रायव्हर म्हणून यल्लप्पा बाळा नाईक नावाच्या दलित व्यक्तीची नियुक्ती केली होती यल्लप्पा बाळा नाईक झालं पुढची व्यक्ती शाहू महाराजांनी कोल्हापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सुद्धा एका दलित व्यक्तीची नियुक्ती केली होती नाव आहे दत्तोबा पवार नगराध्यक्ष दत्तोबा पवार आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न शाहू महाराजांनी एका दलित व्यक्तीला चहाचं हॉटेल सुरू करून दिलं होतं आणि त्या चहाचं हॉटेल कोणाला सुरू करून दिलं असा प्रश्न आणि गंगाराम कांबळे गंगाराम कांबळे नावाच्या दलित व्यक्तीला सुरू करून दिलेल्या त्या हॉटेलचं नाव काय सत्यशोधक हॉटेल सत्यशोधक हॉटेल पहा हा प्रश्न अनेकदा येऊन गेलेला आहे की राजर्षी शाहू महाराजांवर कोणत्या व्यक्तीचा आणि कोणत्या संस्थेचा प्रभाव होता तर राजर्षी शाहू महाराजांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव तर होताच मात्र त्याचबरोबर महात्मा फुल्यांचा आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता म्हणून शाहू महाराजांच्या अनेक शाळांच्या अनेक संस्थांना सत्यशोधक असं नाव तुम्हाला सापडलं झालं आपण गंगाराम कांबळे यांच्या चहाच्या हॉटेल संदर्भात पाहिलं खरं तर राजर्षी शाहू महाराज म्हणजे पैलवान होते आणि पैलवानच्या अपेत नसतात आत्ताचे पेत आहेत आत्ता बोर्डपुरते असतात पै आणि वाऱ्यांनी दोन वेळा उडून गेलेले असतात ते काय हिशोब वेगळाच बर अशा पैलवान कधीच्या अपेत नाही परंतु शाहू महाराजांनी मुद्दाम काय केलं होतं की जातीभेद अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी शाहू महाराज येता जाता कधी मधी ज्यावेळेस त्यांच्याबरोबर सगळी मंत्रिमंडळी दरबारी मंडळी त्यावेळेस चहा प्यायला द्यायचे आता मग बरोबर ब्राह्मण असो किंवा बरोबर कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती असो ते जर अस्पृश्यांच्या स्पर्श टाळत असेल अस्पृश्यांना वाईट मानत असतील त्यावेळेची घटना राजा चहा पिताना पाहिलं डोळे झाकून का होईना असे पेतात तुम्ही असं काय ना हसायला आलं काय वेगळा अनुभव आहे का काय नाही ना बघा ना सगळे माझ्या पुढे जर बसेल जणू संत आहे सगळे काही माहिती नाही हाय डोर काय चाललं ओके तर अशा रीतीनं शाहू महाराजांचा हा निर्णय सुद्धा किती धाडशी असेल काय सामान्य गोष्ट नाही का राजानं चहा प्यायला एखाद्या टपरीवर थांबावं हॉटेलला थांबावं ओके याच्या पुढचा निर्णय पुढची व्यक्ती शाहू महाराजांनी एका दलित व्यक्तीला खानावळ सुरू करून दिली होती केशवराव पाटील केशवराव पाटील यांना खानावळ सुरू करून दिली होती आणि त्या खानावळीचं नाव मित्र भोजनगृह मित्र भोजनगृह हे व्यक्ती नेहमी नेहमी आलेच अजून एक व्यक्ती नेहमी परीक्षेला विचारली जाते ते 1920 ची घटना आहे पण आपण व्यक्ती पाहतोय फक्त म्हणून तुम्हाला सांगतोय
राजर्षी शाहू महाराजांनी 1920 मध्ये क्षात्र जगद्गुरु पीठाची स्थापना केली होती, म्हणजे एक संस्था आहे. या क्षात्र जगद्गुरु पीठाची पहिले जगद्गुरु म्हणून कोणाची नियुक्ती केली, तर त्या व्यक्तीचं नाव आहे सदाशिवराव बेनाडीकर. यांचं कधी कधी सदाशिवराव बेनाडीकर पाटील असाही उल्लेख येतो. तर अशा रीतीनं राजर्षी शाहू महाराजांसंदर्भात हे 5-6 व्यक्ती नेहमी येतात. अजून काय येणार आहे पण त्या आपण घटनेच्या वेळेस पाहूया. ठीक आहे, आलं होतं 1894. झालं 1894 ची तुम्हाला अजून एक महत्वाची घटना सांगायची. 1894 ची कुठली घटना सांगायची? आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पैलवानांचा किंवा मल्लांचा जिल्हा म्हटलं की कोणता? कोल्हापूर. आजही कोल्हापूरचं ते नाव आबादीत आहे, त्याचं कारण आहे त्याचे जनक आहेत राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांनी गादीवर बसले त्याच वर्ष पैलवानांच्या मल्लांच्या खुराकाची व्यवस्था, मोफत खुराकाची व्यवस्था केली. आता तुम्हाला खुराक जर म्हणलं तर तुम्हाला जर सगळ्यांचाच माहिती आहे, तुम्हाला बाकी खुराकच नाही माहिती. वालीस, पेंड, भुसा काय असं ते सगळं ते खा, जर शिकाती वालीस आणि हे मावा, अशी बेकार परिस्थिती. तर काय पैलवानासाठी जो काय खुराक लागत असतो त्याची योजना, मोफत योजना शाहू महाराजांनी केली होती. आता बायचान्स सरकारने मनाव घेतलं तर मोफत बियर बार सुरू करते ना. पैलवान नाही, पिऊन गटरात पडला पाहिजे, म्हणजे त्याला कळायला नाही पाहिजे की किती लुटी तिथं आपल्याला, देशाला भ्रष्टाचार काय चाललं काम आहे. पा तुम्ही जीव लावून किती अभ्यास करता, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5-5 वर्ष पूर अभ्यास करते, 10-10 वर्ष अभ्यास करते. आपण म्हणजे सगळेच नाही परंतु बहुतांश अभ्यासाबद्दल प्रचंड जागरूक आहेत. पण पहा त्याची दुसरी बाजू अशी आहे की जर तुम्ही एखाद्या परीक्षेचा जीव लावून अभ्यास करत असाल आणि त्या परीक्षेत घोटाळ्याने पोरं भरली तर तुमच्या अभ्यासाचा उपयोग काय? तर ही दुसरी बाजू आहे. त्याचं कारण असं की आपण जागरूकच नाही आपल्या राष्ट्राप्रती, आपल्या कर्तव्याप्रती. आणि म्हणून अभ्यास करताना या गोष्टीकडं साऱ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांनी, तरुणांनी लक्ष द्यायला पाहिजे. घोटाळा जर होतोय तुमच्या अभ्यासाचा उपयोग नाही ना, 5 वर्ष काय 10 वर्ष, पैसे वाया, वय वाया, कष्ट वाया सगळं. आणि म्हणून या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवायचा पोरा. काही नाही तर सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचायला पाहिजे की भ्रष्टाचार आणि तरुण पोरं नाराज होते याच्यासाठी. रोज एखाद्या तरी भ्रष्टाचारानं जागा भरणाऱ्या, नोकऱ्या भरणाऱ्यांच्या विरोधात एक स्टेटस रोज सगळ्यांचं पाहिजे. काय सगळ्या महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या नाही तर तुमच्या कष्टाचा, तुमच्या अभ्यासाचा उपयोग असेल. जाऊ दे. तर असे हे राजर्षी शाहू महाराजांचं व्यक्तिचरित्र पाहत असताना मोफत खुराकाबरोबर कोल्हापूरचं नाव अजूनही जगामध्ये रेकॉर्ड म्हणून ग्रिनीज बुक मध्ये नोंद आहे त्याची. दूध कट्टा नावाची एक संकल्पना आपल्याकडे बघा, शहरामध्ये गावाकडचे किंवा शहराच्या आसपास राहणारे गवळी दूधवाले येतात. आता मुंबई पुण्याच्या पोरांना तर दूध कोण देतं हे माहितीच नाही, गवळीच दूध देतो एवढंच त्यांना माहिती. मग ते म्हशीचं कसं असतं, जर्शीचं कसं असतं, गावरांचं कसं असतं, याचं त्यांना तर काही थांग पत्ताच नाही. आणि गंमत अशी की आता ज्या प्रकारच्या दूध आपण घेतोय, ज्या प्रकारचा आहार घेतो त्या प्रकारचा माणूस बनतो. अगदी जन्मापासून लहानपणापासून म्हशीचं दूध खाणारे त्याप्रमाणे संत, शांत असे होतात. वरून धोपाटी घाला, रिलॅक्स. जरशाच्या पिणाऱ्यांना जरशाचं दूध खाणाऱ्यांचा दही शुभच नाही. जरशाच्या आंतुल्यांना आपली मम्मीच ओळखत नाही तर बाकी त्यांचा काय जरश. पण आपल्या देशी गायीचा हिशोब, देशी गायीचं वासरू तिचंच आहे. टाइम सोडून जरी आलं तरी त्याला मार खायला लागेल, लात खायला लागत. त्याच टायमाला यायचं तर नाही तर सुट्टी. आणि जर शिगायचं वासरू जर सुटलं तर काय तुम्हाला 2 तास हाताला लागत आहे, कारण त्या जर शिगायच्या दुधातच तेवढा कस आपल्या गावरान गायचे. आणि जर शिगायचं आंतुल्या जर सुटलं उठतच नाही. बऱ्याच वेळा एखादी जरसाड गाय जर सुटली ती जर थोडीफार पळाली ना ती मरती, तिला पण सोसत नाही. तर अशा सगळ्या गमती जमते. म्हणून हे दूध म्हणजे खूप सकस आहार, दुधासारखा आहार दुसरा काहीच नाहीये. पण दुधात बी असं आलंय, जे पिशव्या घेते त्यांचा तर हिशोबच नाही. कशाचं दूध आहे? मातीच आहे, खडूच आहे का, अजून काय मिक्स आहे, काहीच मिळणार नाही. म्हणून शक्यतो ग्रामीण भागातल्या लोकांनी तरी आपल्या स्वतः लोकांना एक ना जर्जीच
आता बरं शिजवत असा व्यवसाय करणारे तुम्ही सगळे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रात्रीचं पडलेली पालाशी टाप दिशी बाजूला काढतात कॅनमध्ये टाकतात. चलच अशी बेकार परिस्थिती काय ह्या सगळ्या गोष्टीचा किमान पैलवानाला तरी असलं दूध नसायला पाहिजे, नाही पैलवानाचा तो काय पैलवान व्हायचा का. मग शाहू महाराजांनी काय विचार केला की शाहू महाराजांनी ती स्कीम सुरू केली काय एका चौकामध्ये कोल्हापूरमध्ये. आजमध्ये जरी सकाळी सकाळी गेले तर तुम्हाला पाहिलं ते गवळी आपली म्हैसच घेऊन येतात तिथं पहिल्यांदा देखत दूध काढायचं. संपला विषय, पहिल्यांदा देखत घोटाळा करणार एक पाणी बिणी टाकायचं बुक्काचेन वरून. अशा प्रकारची दूध कट्टा नावाची संकल्पना त्याची जनक सुद्धा राजर्षेशाहू काय डोक्यामध्ये आपलातून संकल्पना असते ना बाबा म्हैसच घेऊन येत. चल कोल्हापूरच्या म्हशीला सवयच लागली, चौकात जाऊन तिथे आपल्या म्हशी दोन माणसं जरी कडान बाजूला उभं राहिले तर लात आणि त्या नाही नाही. तर असं प्रकारे 1894 मधली ही घटना पाहत होतो. 1894 चा अजून एक महत्वाची घटना, राजर्षी शाहू महाराजांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला पहा काय, वेठ बिगारी पद्धत. कोणती? वेठ बिगारी पद्धत नावाची जी पद्धत आहे ही राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली का रद्द केली. अत्यंत जाचक अशी वेठ बिगारी नावाची पद्धत आहे ती रद्द केली. तुम्हाला मराठीमध्ये एक म्हण येते वेठीस धरणे म्हणजे काय, बरोबर आहे. तर अशा रीतीनं वेठ बिगारी पद्धत लक्षात ठेवा. आणि पहा शाहू महाराजांची दूरदृष्टी किती असेल की शाहू महाराजांनी रद्द केलेली ही वेठ बिगारी पद्धत कुठून रद्द, कोणत्या भागातून रद्द केली, कोल्हापूरमधून रद्द केली, बरोबर. म्हणजे साऱ्या हिंदुस्थानचे मध्ये रद्द झाली का, नाही संपूर्ण हिंदुस्थानमध्ये रद्द झाली 1976 म्हणजे भारत सरकारनं कायदा केला 1976 याच्यावर लक्षात येतं शाहू महाराजांचा दूरदृष्टीपणा आणि आपल्या भारत सरकारचा दूरदृष्टीपणा. बर आपण आलो 1894 सालापर्यंत. 1894 नंतर आपल्याला पुढच्या काही महत्वाच्या घटना पाहायच्या, त्याच्यामध्ये मग 1895 1895 दोन महत्वाच्या घटना तुम्हाला सांगतो. आजही तुम्हाला प्रश्न विचारला गोळाची बाजारपेठ म्हणून कोणत्या जिल्ह्याचा उल्लेख केला जातो, तर कोल्हापूरचा. राजर्षी शाहू महाराजांनी गुळासाठी खास एक शाहूपुरी नावाची गुळाची बाजारपेठ उभारली. खर तर शाहू महाराजांचं नाव नंतर दिलं, अगोदर त्यांनी गुळाची बाजारपेठ वसवली. अशा रीतीनं राजर्षी शाहू महाराजांचं हे काम काय चिरकाल टिकून आहे बघ, काय चिरकाल. आणि त्याच्या पाठीमागे सायन्स आहे. आज जर नगरमध्ये एखाद्याने गुराळ जर सुरू केलं, म्हणजे आम्ही केलं होतं तसं उद्योग नगरमध्ये, किती बी चांगल्या क्वालिटीचं, किती बी चांगल्या क्वालिटीचं कर्मचारी असू द्या, किती बी चांगल्या क्वालिटीची यंत्रणा असू द्या, सगळं स्ट्रक्चर असू द्या, तरी आपल्या इकडं चांगल्या क्वालिटीचा गुळ तयार होत नाही. कारण आपल्या मातीचा आपल्या पाण्याचा तो गुणधर्म आहे आणि त्याच्यामुळं इकडच्या ऊसाची रिकव्हरीच तेवढी नसते. आपल्याकडचा ऊस त्याच्यामुळंच कारखाना 1600, 1700, 1800 नेतो आहे. त्याचं कारण आहे की आपल्याकडची रिकव्हरी, तिकडं मात्र रिकव्हरी आपल्या दुप्पट असते आणि त्यामुळं तिकडच्या भागामध्ये गुळ चांगला निघतो. आणि हे शाहू महाराजांनी अगोदर ओळखले, हे माहिती असेल तर हा उद्योग सुरू होणार आहे. आणि अशा प्रकारची शाहूपुरी गुळाची बाजारपेठ 1895. त्याचबरोबर गुर्जर नावाच्या, गुर्जर सोनारांची म्हणजे सोन्या चांदीच्या व्यापारासाठी गुर्जर नावाची बाजारपेठ उभारली. भाजीपाल्याच्या व्यवसायासाठी, भाजीपाल्यासाठी शेपरेड बाजारपेठ काय डोक्यामध्ये असं. 1895 दुसरी घटना तुम्हाला सांगतो. 1895 दुसरी घटना काय, तर शाहू महाराजांनी एक प्रसिद्ध अशी, तुम्हाला आजही तिचं नाव ऐकायला असेल, मोतीबाग नावाची जी तालीम आहे किंवा आखाडा जे आहे तो आखाडा, ती तालीम उभारली 1895. झालं 1895 या दोन घटना पाहिल्यानंतर आता आपल्याला 1896 घटना पाहायची. शैक्षणिक वर्षाच्या दृष्टिकोनातून सांगायचं म्हटलं तर 1896-97 अशी काय घटना आहे. त्यावेळेस परिस्थिती अशी होती पा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वसतिगृहाचे जनक कोणाला म्हणतात, राजर्षी शाहू महाराजांना म्हणतात. पा वसतिगृहाचे जनक राजर्षी शाहू महाराजांना का म्हणतात, तर भारतात पहिल्यांदा म्हणा किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदा वसतिगृह शाहू महाराजांनी सुरू केले का, त्यांच्या अगोदर नव्हते, होते की होते. सर्व जाती धर्मासाठी एकत्र होते मात्र ते फार यशस्वी नव्हते. त्याचं कारण असं होतं, काय यशस्वी नव्हते, तर तिथं ब्राह्मणांचं वर्चस्व असायचं, बहुतांशी अधिकारी शिक्षक ब्राह्मण असायचे, त्याच्यामुळं विद्यार्थी ब्राह्मण असायचे आणि मग ते बाकीच्या जाती धर्माच्या लोकांना शिकू देत नव्हते, हॉस्टेलमध्ये वसतिगृहात राहू देत नव्हते. अशा अनेक तक्रारी शाहू महाराजांपर्यंत आल्या आहेत.
कधी कधी तुम्हाला महात्मा फुले आगरकर किंवा त्या काळातले समाज सुधारक मी शिकवत असताना तुम्हाला असं भी वाटायला लागेल की हा माणूस ब्राह्मण विरोधी आहे का? पण तो काळ असा होता की अनेक समाज सुधारकांना ब्राह्मण विरोधी लढावं लागलं होतं. म्हणून हे सगळं शिकावं लागतं, आपण कोणाच्याही विरोधात नाही. असलं विरोधात तर फी न भरणाऱ्याच्या बाकीचं काय, सगळे आपलेच. पहिल्यांदा फी भरणारा तर पहिला आपला, त्याला पहिली नोकरी, त्याचं पहिल्यांदा लग्न, असं म्हणजे काय. तर अशी ह्या राष्ट्रपुरुषांनी जाती धर्म जाती भेद नष्ट करण्यासाठी सगळे काम केले. आणि आपण त्यांचे विचार घेऊन, त्यांचं नाव घेऊन, त्यांचेच विचार पायदळी तुडून जातीभेद मानतो. आपण एवढ्या आज मॉडर्न आधुनिक लेवलला असताना सुद्धा आपल्या डोक्यातून जातीभेद गेला नाही, ही मात्र दुर्दैवाचीच गोष्ट. 1896 घटना तुम्हाला सांगायची होती की आता सर्व जाती धर्मासाठी एकत्र वसतिगृह काय यशस्वी होत नाही म्हणून शाहू महाराजांनी योजना आखली यावर्षी 1896. आणि ही वसतिगृहाची योजना जी आहे, ही वसतिगृहाची योजना कशी आखली, प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि त्या वसतिगृहाचे अधिकारी सुद्धा त्याच जातीचे निवडायचे, जेणेकरून त्या जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होईल, मिळेल. ओके, आता हा मुद्दा घेऊन आपण पुढे जाऊया. 1896-97 मध्ये ही योजना आखली आणि या योजनेची अंमलबजावणी म्हणजेच वसतिगृहाला सुरुवात कधी झाली, तर वसतिगृहाला सुरुवात 1900 साली. पहिला आहे म्हणून नेहमी परीक्षेला विचारलं जातं राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेलं पहिलं वसतिगृह कोणतं, तर तुम्हाला मराठा बोर्डिंग असं दिसल किंवा व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग किंवा व्हिक्टोरिया मराठा वसतिगृह हे वसतिगृह राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेलं पहिलं वसतिगृह आहे. पहिलं हॉस्टेल व्हिक्टोरिया राणीचं नाव दिलेलं आहे. 1900 पहिलं आहे म्हणून येतं. आणि या वसतिगृहाचं खास वैशिष्ट्य, शाहू महाराजांनी स्वतः फिरून स्वतःच्या राजवाड्यामध्ये 100 विद्यार्थी गोळा करून सुरू केलेले वसतिगृह आहे. काय राजा असेल ना, पोरं गोळा करीत फिरत. आणि कशासाठी, तर वसतिगृह शिक्षणाच्या प्रसारासाठी. आपल्याकडे थोडी एक नोकरी मिळाली तरी बी गाडीच्या खाली उतरत नाही, काचाखाली घेत नाही, अशी परिस्थिती काय हवेत जातात. शाहू महाराजांचा हा निर्णय पहा, वसतिगृहाची योजना. आता खूप वसतिगृह शाहू महाराजांनी अनेक वसतिगृह सुरू केले, सगळे यादी शिकवायची सांगायची गरज नाही, पण बहुतांशी नावं असे की ते वसतिगृह कोणासाठी सुरू केलं त्या वसतिगृहाच्या नावातूनच लक्षात येतं. उदाहरणार्थ तुम्हाला एक साधं सोपा, मराठा बोर्डिंग हाऊस किंवा मराठा वसतिगृह कोणत्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं असेल, मराठा विद्यार्थ्यांसाठी, बरोबर आहे, नावातच आहे. मुस्लिम वसतिगृह कोणासाठी सुरू केलं असेल, मुस्लिम वसतिगृह. म्हणजे या वसतिगृहांवर काय प्रश्न येतो की अमकामक वसतिगृह कोणासाठी सुरू केलं, त्यातले 70-80% वसतिगृहांच्या नावातच ते दडले, मात्र 10-20% नावावरून कळत नाही. तेवढं मी तुम्हाला सांगतो. मग त्याच्यामध्ये दिगंबर वसतिगृह कोणासाठी, हा खरं तर त्याचं नाव आहे दिगंबर जैन वसतिगृह. आणि हे जैन विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले, जैन धर्माचे दोन पंथ कोणते, दिगंबर आणि श्वेतांबर, म्हणजे नाव लक्षात ठेवायला सोपं. यानंतर घटना 1903 आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जातोय म्हणून तर साल सांगतोय. शाहू महाराजांनी व्यावसायिक शिक्षणासाठी एक शाळा सुरू केली होती आणि त्या शाळेला वडिलांचं नाव दिलं होतं जयशिंगराव घाटगे टेक्निकल स्कूल नावाची शाळा सुरू केली होती, ज्याला आपण आता ITI म्हणतो. त्या प्रकारचं सुतारकाम असेल, लोहारकाम असेल, पेंटिंग असेल, अशा प्रकारच्या शिक्षणासाठी शाहू महाराजांनी सुरू केलेली ही संस्था, ही शाळा. आणि या शाळेतल्या मुलांना राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यांच्याच नावाने म्हणजे टेक्निकल वसतिगृह नावाचं वसतिगृह सुरू केलं या शाळेतल्या मुलांना राहण्यासाठी. झालं 1903 घटना पाहिल्यानंतर त्याच्यानंतरची पुढची घटना, शाहू महाराजांनी मराठा वसतिगृहाची स्थापना केली आणि याला आज श्री शाहू वसतिगृह असे नाव आहे. कोल्हापूरमध्ये आज गेले तर तुम्हाला ते पाहायला मिळेल, श्री शाहू वसतिगृह. आता थोडंसं फसू नये म्हणून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो.
1932 साली पुण्यामध्ये युनियन बोर्डिंग हाऊसची स्थापना कोणी केली? 1932 मध्ये पुण्यामध्ये युनियन बोर्डिंग हाऊसची स्थापना कोणी केली म्हणजे एक वसतिगृह, या वसतिगृहाची स्थापना कोणी केली तर त्या संस्थापकांचं नाव आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटलांनी पुण्यामध्ये असं वसतिगृह स्थापन केलं, ज्या वसतिगृहाला युनियन बोर्डिंग युनियन असं नाव का दिलं. 1932 मध्ये महात्मा गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर हे पुणे कराराच्या माध्यमातून एकत्र आले होते युनियन, आणि म्हणून असं नाव दिलं. याच वसतिगृहामध्ये शिकलेले एक व्यक्ती पुढे विधिमंडळाचे सदस्य झाले, ज्यांचं आत्मचरित्र तराळ अंतराळ हे आहे. मग ती व्यक्ती कोण? शंकरराव खरात. व्हेरी गुड. तर तुम्ही म्हणाले मध्येच भाऊराव पाटील का आणले बा? तर भाऊराव पाटलांनी 1921 मध्ये साताऱ्यामध्ये एका वसतिगृहाची स्थापना केली होती. किती साली? 1921 मध्ये. आणि त्या वसतिगृहाला अर्थात रयत शिक्षण संस्थेला भेट दिली 1927 मध्ये महात्मा गांधीजींनी. आणि महात्मा गांधीजींनी 27 मध्ये भेट दिल्यानंतर त्या वसतिगृहाला त्यांनी नाव ठेवलं श्री शाहू वसतिगृह. म्हणजे श्री शाहू वसतिगृह दोन ठिकाणी तुम्हाला सापडेल, साताऱ्यामध्ये सुद्धा आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा. साताऱ्यातल्या वसतिगृहाची स्थापना भाऊराव पाटलांनी केलेली आणि नामकरण गांधीजींनी केलं. कोल्हापूरमधल्या वसतिगृहाची स्थापना जी आहे ती स्वतः छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलेली 1904. यानंतरचे वसतिगृह तुम्हाला विचारतो, तुम्ही सांगायचं कोणासाठी सुरू केले. व वसतिगृहावर सर्वात जास्त वेळा प्रश्न आतापर्यंत आलेला आहे मिस क्लार्क. हा, मिस क्लार्क वसतिगृह कोणासाठी सुरू केला असा प्रश्न आलाय. तर मिस क्लार्क वसतिगृह जो आहे ते अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केले. मिस क्लार्क, आपल्याकडे पद्धत आहे बघा, तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये पद्धत आहे की पुरुषांच्या नावाच्या अगोदर स्त्री लिहायची. स्त्री म्हणजे लक्ष्मी, संपत्ती, वैभव. स्त्री नाही, स्त्री इज डिफरंट अँड स्त्री इज डिफरंट. आपण याला बी स्त्री म्हणतो. इट इज द स्त्री अँड इट इज द स्त्री. स्त्री आणि ही स्त्री, तर असा फरक आहे. पण आपण दोन्हीकडे एकच वापरतो.